Hello, Mr. Namdar. Are? Inspector Chaudhary, tumi? Surprised? Pleasantly, I hope. नाही अहवाल जरा निरोप दिला की कोणी आशुतोष इनामदार भेटायला आलेत मी लगेच ओळखलं तुम्ही तेच बसा बसा ते सुर्वेची केस क्लोज झाल्यानंतर आपली भेटच झाली नाही का शक्यच नव्हतं नाही म्हणजे आपली भेट होणं शक्य नव्हतं कारण काही महिने मी मुंबई बाहेर होतो झालं होतं असं की सुर्वे मर्डर केसचे जे खरे सूत्रधार होते ते माझ्या जीवावर उठले होते माझ्यावर हल्लाही झाला होता मरता मरता वाचलो जीवावर बेतल्यामुळे काही महिने मुंबई बाहेर राहावं लागलं मला आता परत आलोय पण ज्यांनी तुमच्यावर हल्ला केला त्यांचा काही तपास वगैरे नाही लागला खरे सूत्रधार पडद्याआडच राहिलेत त्याचं असं झालं की सुर्वेचं मर्डर म्हणजे ज्यांनी सुपारी घेतली होती तो मारला गेला आणि केस क्लोज झाली त्यामुळे खऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा मार्गच खुंटला एनिवे काय म्हणताय काय काम काढलं होतं माझी एक मैत्रीण रूपाश्री ती किडनॅप झाली व्हॉट कधी 2 दिवस झाले मी तिच्या घरी जाऊन चौकशी करून आलो पण मला काही माहिती कळू शकली नाही काय करायची ती आय मीन तिचा व्यवसाय काय होता ती एक फ्रीलान्स पत्रकार होती तशी खूप मोठी नव्हती सध्या एका माणसाची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती त्या माणसाचे अँडलवर्डशी काही संबंध होते तिने त्या माणसाचा फोन नंबर मिळवला होता मला असं वाटतं की त्या अँडलवर्डपैकी कोणीतरी तिला किडनॅप केला असेल अशी तुम्हाला शंका आहे की खात्री आहे तुम्ही नाही खात्री आहे का तिच्या घराजवळच्या एका बूथवाल्याने मला सांगितलं की त्या बूथवरूनच तिने त्या माणसाला फोन केला होता तो माणूस तिचा पत्ता शोधत त्या बूथपर्यंत पोहोचला होता त्याने त्या बूथवाल्याला तिच्यावर ती पाळत ठेवायला सांगितली होती आणि त्या बूथवाल्यानेच तिचा पत्ता त्या माणसाला दिला होता तो बूथवाला कुठे त्याचा कालच रात्री खून झाला साहेब व्हॉट हो आय सी कालच एक मर्डर कंप्लेंट आली आहे आमच्याकडे बहुधा त्याचीच असावी साहेब त्या बूथवाल्याने मला त्या माणसाचं नाव नाही सांगितलं पण त्याचा फोन नंबर मला त्यांनी दिला आहे हा त्याचा नंबर शिरसाट एक नंबर देतो तुला ज्याचा आहे त्याची कंप्लीट डिटेल्स मला हवेत इमिजिएटली नंबर लिहून घे 93242-6008 That's right. Urgently. हेलो मी मुंबईहून ऍडव्होकेट हडप बोलतोय इनामदार फूड प्रॉडक्टचा कायदेशीर सल्लागार आहे मी मला जरा रणजित पाटलांशी बोलायचं होतं रणजित पाटील इथे नाही आहेत म्हणजे मुंबईतच आहेत आम्ही त्यांची आई बोलतो अच्छा नमस्कार नमस्कार बोला काय काम आहे हां काम म्हणजे असं होतं की तुमच्याकडे जे इनामदार फूड प्रॉडक्टचे 10% शेअर्स आहेत त्या संदर्भात जरा बोलायचं होतं मला वाटतं तुम्ही याबद्दल रणजितशीच बोला नंबर देऊ का आम्ही त्यांचा नंबर घेतो मी पण त्या शेअर्सच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे कळलं तर जरा बरं होईल खरं म्हणजे आम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही आणि आम्हाला काही कळतही नाही हो आय सी पण हो एक आठवत आहे की तुमच्या कंपनीकडनं आम्हाला काही 1-2 फोन आले होते अच्छा कशाबद्दल होते ते फोन आमचे शेअर्स विकण्याबद्दल तुमच्या कंपनीकडनं आम्हाला सांगण्यात आलं होतं आम्ही तसा विचारही केला होता पण नंतर तुमच्या कंपनीकडनं काही हालचाल झालीच नाही अच्छा अच्छा आय एम सॉरी मी जरा नवीन आहे इकडे मला ह्यातलं काही माहिती नाही आहे मी चौकशी करतो ठीक आहे तुम्ही चौकशी करा पण विचारणा तुमच्या कंपनीकडनं झाली होती आम्ही शेअर्स विकायला तयारही होतो पण नंतर तुम्ही काहीच कळवलं नाही हे योग्य नाही का हो आय एम सॉरी अगेन मी चौकशी करतो आणि आमच्या चेअरपर्सन मिसेस इनामदार आहेत ना त्यांच्याशी बोलतो हां मला जरा रणजित पाटलांचा नंबर देता ना अहो लिहून घ्या 9820098200 हां ओके थँक्यू सो मच बघू ठीक आहे जा तुम्ही
Just an official complaint. Sign it. Okay. त्या बूथवाल्यांनी त्या माणसाचा तुम्हाला फक्त नंबर दिला या एका छोट्याच्या गोष्टीवरनं त्याचा खून होतो. दिस इज व्हेरी सिरियस, व्हेरी प्रोफेशनल. तो माणूस चांगलाच डेंजरस दिसतोय. हा बोल शिरसाट. व्हॉट? नाही तू क्रॉस चेक कर ना. पण हो आय सी. नाही इट्स ओके, मी नंबरवरनं बघतो काय करायचं ते. ठीक आहे. काय झालं सर? काय नाही, तो नंबर ज्या माणसाचा होता त्याचं नाव आणि पत्ता दोन्ही बोगस आहेत. बट दिस इज एक्सपेक्टेड, ही माणसं अशाच बोगस पद्धतीनं मोबाईल यूज करतात. त्याचं काम संपलं की नंबर बंद करतात, जो त्याने आत्ता केला आहे. पण मग आता त्याचा काहीच पत्ता लागणार नाही का? नाही नाही, आहे त्या माहितीवरनं मी त्याचं ठाव ठिकाणं शोधून काढतो ना. प्लीज लवकर साहेब, लवकरात लवकर काढतो. जस्ट रिलॅक्स, काळजी करू नका, हे काम माझ्याकडे लागलं. ओके, यू कॅन गो नाऊ. थँक्यू. शेरसाट, फोन कंपनीला नंबर लाव आणि त्या नंबरवर गेल्या एका महिन्यात जिथे जिथे फोन झालेत त्या सगळ्यांची लिस्ट तयार कर. And listen, I want it yesterday, okay? Get cracking. भूक लागली खूप. बघ मंडलिक साहेब इथे आल्याशिवाय मला कुठे जाता येणार नाही, कळलं? असं काय करता सकाळपासून? काही खातील नाहीये मी, काहीतरी आणून द्या ना प्लीज. मला गंडवण्याचा प्रयत्न करू नकोस. तू पळून गेलीस ना मी नसताना इथून, तर माझा जीव जाईल. लक्षात आला? तुम्हाला सगळी माहिती दिली आहे ना मी, मला सोडा ना आता प्लीज, मला सोडा, माझ्यावर दया करा. मला प्लीज तुम्ही आता त्रास देऊ नका, मला सोडा प्लीज. खाली बस. तुझ्या यारानं आशुतोष इनामदारनं फोन केला होता मला काल. मी नव्हता दिला तुमचा नंबर त्याला, खरंच नव्हता दिला. माहिती आहे मला, त्या एसटीडी बूथवाल्याकडून मिळवला त्याने माझा नंबर. मला गाठायचा प्रयत्न करतोय तो, मला वाटलं त्यापेक्षा जास्तच हुशार निघाला. फुकट प्राणाला मुकावं लागलं. म्हणजे तुम्ही अशू? नाही, त्या एसटीडी बूथवाल्याला उडवलाय आम्ही. आता आपल्याला इथे जास्त वेळ थांबता येणार नाही. फोनवरून पोलीस मागोवा कडत आपल्यापर्यंत पोहोचायच्या आत आपल्याला जागा बदलावी लागेल. त्यापेक्षा तुम्ही मला मारून टाका, मी तुमची काही मदत करू शकत नाही. मारून टाका मला, मारून टाका. अरे तर तोच विचार होता माझा, पण आशुतोषला हवं तसं नाचवायला तू आमचं हुकमाचं पान आहेस ना.
तुला मारून कसं चालेल रवी? हा भाई डोळे बांध तिचे. बस सांगितलंय तेवढंच करायचं. चल. हॅलो. हा बोला हडप. तुम्ही केला होतात का बँगलोरला फोन? मग काय म्हणाल्या त्या? काय आपल्याकडनं ऑलरेडी शेअर्स घेण्यासाठी ऑफर गेली होती? दॅट्स व्हेरी स्ट्रेंज. नाही हो, आमच्यापैकी कोणीच फोन केला नव्हता. आणि केला असतं तर मी तुम्हाला सांगितलं नसतं का? नाही पण आपल्यातर्फे कॉन्टॅक्ट कोणी केला होता? ओके, तुम्ही एक काम करा, तुम्ही मला प्लीज जरा त्यांचा नंबर द्या. हां, मी स्वतःच बोलते त्यांच्याशी. हां बोला, काय आहे? 9820. ओके फाईन. हॅलो. हां हॅलो, मी नमस्कार, मी पद्मिनी इनामदार बोलते. आत्ताच तुमच्या वकिलांचा फोन येऊन गेला. काय बरं नाव त्यांचं? हडप ना. हां हो, मी आत्ताच बोलले त्यांच्याशी. आय एम सॉरी, मी तुम्हाला पुन्हा त्याच विषयावरती फोन करते. ॲक्च्युली मला हे जाणून घ्यायचं होतं की आमच्याकडनं जो तुमच्याकडे कॉन्टॅक्ट झाला होता शेअर्स विकत घेण्यासंबंधी, तो कोणी केला होता? कॉन्टॅक्ट कोणी मला केला होता? एक सेकंड ना. आकाश? नाही नाही, सागर. सागर परचुरेंनी केला होता कॉन्टॅक्ट. सागर? हो, म्हणजे सागर परचुरेंचा तसा रणजितनं फोन आला होता. अहो, ते इतकं त्यांच्या मागे लागले होते रणजितच्या की शेअर्स विकून टाका म्हणून. अच्छा. मी तुमच्या वकील साहेबांना रणजितचा फोन दिलेला आहे. हो, त्यांनी दिला मला त्यांचा मोबाईल नंबर. बर. हे बघा, तर तुम्हाला काही बोलायचं असेल ना ते रणजितशीच बोला. खरं सांगू का? आम्हाला काही माहिती नाही आहे. हो, मी डायरेक्टली त्यांच्याशीच बोलेन. थँक्यू सो मच. सॉरी, मी परत तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल. नाही नाही, त्यात काय विशेष. सगळं ठीक आहे ना? हो हो. ठेवू फोन? हो. अच्छा, बाय. कम ऑन राणे, फास्ट, खबर पक्की आहे, सुटली नाही पाहिजे. राणे, तुम्ही तिकडे बघा, सावन डावीकडे बघा, तुम्ही पाठीमागे बघा. कमीत कमी 2 ते 3 माणसं असली पाहिजेत. नीट बघा आणि पकडा सगळ्यांना, सुटले नाही पाहिजेत, फार लांब गेलेले नसतात. कोणी नाही आहे साहेब, साले सटकले सगळे आपण नेण्याआधी. मलाही तसंच वाटतंय. एनिवे, फार लांब गेलेले नसणार. इकडे मिळणारी छोट्यातली छोटी वस्तू जर संशयास्पद दिसली तर पकडा. चहाचे कप, पाण्याची बाटली, ग्लासेस, माची, सिगरेटची थोटकं, एकूण किती माणसं होती कळली पाहिजेत. कम ऑन, फास्ट, क्विक. तुम्ही काय करा, तुम्ही त्या बाजूला बघा, नीट बघा. सावन, काय मिळतंय का? सर. येस राणे. लेडीज रुमाल? येस. म्हणजे राणे त्या मुलीला त्यांनी इथेच ठेवलेलं असणार. येस सर. एक काम करा सर, वेअरहाऊसच्या मालकाचा पत्ता मिळवा, पूर्ण डिटेल्स मिळवा आणि त्याला ठाण्यावर बोलवा. येस. सावंत? येस सर. सील करायचं वेअरहाऊस पूर्ण. ओके सर. डिपार्टमेंटची नोटीस चिकटवायची. ओके सर. सुटले नाही पाहिजेत. कम ऑन, फास्ट, क्विक, गेट क्रॅकिंग. मॅ कम इन मॅम. येस. मला बोलावलं मॅडम. सागर, ही शेअर्स विकण्याची काय भानगड आहे? शेअर्स विकायचे कोणाला? सागर, नुसतंच माझ्यावरती विश्वास ठेवा, मी तुमचाच माणूस आहे. असं ओरडत राहण्यात काहीच फायदा नाहीये, नाही का? एका पब्लिक लिमिटेड कंपनीच्या सीईओला त्या कंपनीच्या शेअर्सचं काय चाललंय ह्याची खडानखडा माहिती असणं आवश्यक आहे, राईट? ऑफकोर्स मॅम. नाही पण काय झालं की तुम्ही अचानक मला विचारलं ना, त्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं. ओके,
आपले एक शेअर होल्डर हेमंत पाटील, राईट? राईट. ते गेल्यानंतर त्यांच्या शेअर्सचं काय झालं? ते कोणाच्या नावावर ते ट्रान्सफर झाले? अहो, त्याचीही चौकशी केली आहे मी मॅडम. ते शेअर्स त्यांचा मुलगा रणजित पाटील यांच्या नावाने ट्रान्सफर झालेत. मग ही गोष्ट तू मला किंवा आशुतोषला का सांगितली नाहीस? ऍक्च्युली मॅडम, हा विषय आपल्या डिस्कशनमध्ये कधी आलाच नाही ना. एक्झॅक्टली. मग ही माहिती मिळवण्यात तुला काय इंटरेस्ट होता? नाही म्हणजे तू नुसतं फोन करून त्यांना शेअर्स कोणाच्या नावावर झालेत एवढंच विचारलं नाहीस, तर त्यांनी ते शेअर्स विकावेत अशी ऑफर तू त्यांना दिलीस का? त्यासाठी तू फॉलोअपही केलास? वाय? हे शेअर्स विकत घेण्यात तुला काही इंटरेस्ट असण्याचं मला काही कारण दिसत नाहीये. मग कोण हे शेअर्स विकत घेण्यात इंटरेस्टेड होतं आणि त्यांना हे शेअर्स विकण्यात तुझा काय इंटरेस्ट होता? मॅडम प्लीज, मॅडम जर तुम्ही प्रिजुडाईज होऊन मला प्रश्न विचारत असाल तर मी दिलेली उत्तर तुम्हाला कधीच पटू शकणार नाहीत. कुठल्याही बोर्ड मेंबरनी, MD नी, चेअरपर्सननी, कुणीही सांगितलेलं नसताना तू स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना ही ऑफर दिलीस. सागर, मी आज सकाळीच रणजित पाटलांच्या आईंशी फोनवर बोलले तेव्हाच त्यांनी हे सगळं सांगितलं मला, त्यामुळे मी प्रेजुडाईज अजिबातच नाही आहे. म्हणजे कसं आहे मॅडम, म्हणजे त्यांना खरोखरीच जर शेअर्स विकण्यामध्ये इंटरेस्ट असता तर आपल्या कंपनीच्या भल्यासाठी आणि शेअर्स अयोग्य व्यक्तीच्या हातामध्ये पडू नयेत अशीच माझी इच्छा होती आणि तसंच मी त्यांच्याशी बोललो. वेल, त्यांनी स्वतःहून जर अशी ऑफर दिली असती तर ठीक होतं, पण कंपनीच्या कुठल्याही महत्त्वाच्या व्यक्तीला कळू न देता तू ही अशी ऍक्टिव्हिटी करणं हे जरा संशयास्पद वाटतं, नाही सागर? मॅडम, त्यावेळी आपल्या कंपनीमध्ये बऱ्याच भानगडी सुरू होत्या, त्यामुळे आणखी प्रॉब्लेम क्रिएट करावा असं मला वाटत नव्हतं आणि म्हणूनच ही चौकशी केली मी. मे बी मॅडम, म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर माझ्यावर खरोखर संशय असेल ना तर तसं मला स्पष्ट विचारा. सागर, त्यापेक्षा तुझ्यावरती संशय यावा अशी परिस्थिती तू निर्माण केली नाहीस तर जास्त बरं होईल. नाही, एनिवे यू मे गो. मला वाटतं तुम्ही वाजवीपेक्षा जरा जास्तच चिडताय. मुलांच्या पालकांशी बोलण्याची ही पद्धत असते? तुमचे सिक्युरिटीवाले माझ्याशी ज्या उर्मटपणाने बोललेत ना, कोणालाही राग येईल. मिस्टर पाटील, आमच्या सिक्युरिटीवाल्यांना मुलांच्या पालकांशी कसं बोलायचं ते व्यवस्थित ठाऊक आहे, पण अनोळखी लोक येऊन जेव्हा अरेरावी करतात ना तेव्हा त्यांचा नाईलाज होतो. गेल्या वेळी हाच प्रकार झाला होता, तेव्हा नेहाने माझी ओळख पटवून दिल्यानंतर तिच्या क्लास टीचरनी तिला जाण्याची परवानगी दिली होती. मग आता अचानक मी अनोळखी कसा काय झालो? पण ती आमची चूक झाली. नेहाची आई स्वतः इथे आलेली होती आणि त्यांनी आम्हाला क्लिअर इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की तुमच्या बरोबर तिला कुठेही पाठवायचं नाही, कारण तुम्ही नेहाचे खरे अंकल नाही, तिला एकच अंकल आहेत आणि ते तुम्ही नाही. म्हणजे नेहा म्हणत होती तेच बरोबर होत. काय? तुम्ही तिलाच इथे बोलवा ना आणि स्वतःची खात्री करून घ्या. ती मला व्यवस्थित ओळखते आणि तिच्याच हट्टासाठी मी इथे येतो. देन व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? मला असं वाटतं मुलांना बोलवून त्यांची ओपिनियन्स घेत बसण्यापेक्षा त्यांच्या पालकांच्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणं उत्तम. आय एम सॉरी, मी तुम्हाला तिला घेऊन जाण्याची परवानगी देऊ शकत नाही. हे बघा मॅडम, यू रिअली डोंट नो मी. ऑब्विसली. पण नेहा आणि मी आमची चांगली मैत्री आहे. आय एम सॉरी, मी काहीही करू शकत नाही. हे बघा, याआधी आम्ही बऱ्याच वेळेला भेटलेलो आहोत आणि मी जर सभ्य माणूस नसतो तर मी इथे तुमच्या समोर बोलत बसलो असतो का? मिस्टर पाटील, तुम्ही उगीच माझ्याशी वाद घालताय. आय मस्ट टेल यू दॅट ड्युरिंग ऑर इवन आफ्टर स्कूल आवर्स डू नॉट ट्राय टू कॉन्टॅक्ट नेहा. तुम्ही जर तसं केलं तर नाईलाजानं मला तिच्या पालकांना कंप्लेंट करायला लागेल आणि वेळपटी तर कदाचित पोलिसांनाही. नेहाला भेटण्यासाठी मला तुमच्या किंवा तिच्या पालकांच्या परमिशनची गरज नाही आहे. ओके, गुड बाय. गुड बाय.